नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली। त्यांनी विशेष करून कोरोना कक्षाची पाहणी केली। कोविड काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात साधारण 19 किलो लिटर ऑक्सिजन साठा असलेली सर्वात मोठी टाकी बसवण्यात आली। पालकमंत्र्यांनी त्यांची पाहणी करून कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स नर्स यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। पाहणी दरम्यान बिटको रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेड सुरू असून 50 बेड्स तयार आहेत अशी माहिती रुग्णालयातर्फे भुजबळांना देण्यात आली। कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा कसोटीने प्रयत्नशील असून त्यात बिटको रुग्णालय अग्रभागी आहे। या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली। सगळं ऑटोमॅटिक आहे, 40% पर्यंत ती आली की ताबडतोब तिथे पुण्याला वगैरे जिथे जिथून पुरवठा होतो त्यांना कळवण्यात येतं आणि मग ते ताबडतोब पाठवण्यात येते। तर हे सगळं मला स्वतः पाहायचं होतं, कारण मी मीटिंगमध्ये दर 10 दिवसांनी जी मीटिंग घेतो त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो हे कर, पण नक्की काय चाललं हे पाहावं हा त्याचा पाठवण्या उद्देश। विशेषतः ह्या हॉस्पिटल पाहण्याचा उद्देश असा की मी सातत्यानं जे आहे दोन्ही म्हणजे आमच्या म्युन्सिपल कमिशनरना सांगतो आहे की हे हॉस्पिटल जे आहे हे आपल्याला मुंबईच्या केईम हॉस्पिटलच्या धर्तीवर आपल्याला निर्माण करायचं आहे। आज हे कोविड असेल, आज करोनासाठी, पण करोना आज नाही उद्या 2 महिन्यांनी 4 महिने जाईल असं, परंतु हे कायमस्वरूपी असं एक हॉस्पिटल केईमसारखं किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल म्हणा तसं की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे आज उपचार होतील किडनीपासून हार्टपर्यंत ब्रेन सगळे ऑपरेशन्स होतील। आणि जसं केईम हॉस्पिटल महानगरपालिकेचं हॉस्पिटल असतं, त्या हॉस्पिटल आहे त्यांचं तर सयान हॉस्पिटल बरेच हॉस्पिटल मुंबईचे, तसं नाशिकचं स्वतःचं असं एक मोठं हॉस्पिटल की जे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सुविधा आहे आणि सर्व प्रकारच्या रुग्णांना ट्रीटमेंट आणि ऑपरेशन्स करू शकू असं आपलं नाशिकचं हॉस्पिटल पाहिजे। त्याप्रमाणे ते हळूहळू आपण ती तयारी महानगरपालिका महापौर नगरसेवक कमिशनर सगळे काय त्याच्यामध्ये डॉक्टर सुपेंट करत आहेत स्वतः जाऊन म्हटलं पाहावं की खरोखरच काय चालेल। मला आनंद आहे की हे आपण हळूहळू करू शकतो। आज या क्षणाला त्या करोनामुळं मेडिकल मॅनपॉवर पॅरामेडिकल स्टाफ डॉक्टर सगळ्यांचीच कमी आहे। 700-700 लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर 50-60 लोक येतात। एरवी 50 लाख पाहिजे असले तर 5 लाख लोक येतात। बरं, आज ही परिस्थिती आहे, पण ही परिस्थिती जाईल आणि लोक हळूहळू येतील। याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पणशेट्टी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नगरकोत्रे, नोडल अधिकारी डॉक्टर आवेश पलोड, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष भावसार, नाशिक रोड।